हे पहा संतोष बाकरे वाघापासून संरक्षण करते करत आहेत आणि मक्याची बारी देते. आताच मक्यातून बाहेर येऊन यांनी वाघासाठी संरक्षणासाठी नवच नवीन कवच कुंडल बनवले. आम्ही यांना पाहून घाबरलो. आम्हाला वाटलं काय आलं काय नाही. वर डोक्यापासून पाहत न कशिकांत गाडी कवचाच्या आत गेलेला आहे. भविष्यात सर्व शेतकऱ्यांना साहेब हा तुम्ही शोध कसा लावला ते सांगा ना एकदा. ही झाडांपासून शोध लावला. हा म्हणजे आयडिया कशी आली बघ तुम्हाला याची. आम्ही स्मशानभूमीमध्ये झाड लावत होतो. हा पुढं तिथं झाड लावत असताना रात्रीचं वाघ डरकडे ऐकू आली. मग डरकाळी वाघाची ऐकू आले आल्यात पहिली झाडाची जाळी ओढली. झाडाची जाळी ओढून डायरेक्ट अडकून दिली आणि डायरेक्ट खाली बसले गेलो. मग वाघ गेला निघून. वाघ माझ्या पैसे जिबड्या ताटी पण काहीच करताय. किती वेळ असं झालं साहेब. 10 मिनिट आमचा लपचपिची खेळ चालू झाला. नंतर पुरा 10 मिनिट. तुम्ही घरी कसे गेले. मग घरी अशी उचलली. वाघ बसलेला. वाघ कुठे गेला. वाघ माग पग. मी वाघ पग. हमला नाही गेला का. हमला करीन कसा. सोडून द्यायची जाळ. वाघ तर ये ना. वाघ येतो या जिबड्याचा त्याचं बाहेरून निघून गेला. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. त्याला वाटलं खरंच प्राणी भेटला आपला. ऐका ना दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. कच्च्या गुरुचं केलं नाही. जाळी ओढलीच पाहिजे आणि आज कवली जाळी ओवली नाही का. अशी जाळी ओवली. तुम्ही हा केलेला प्रयोग तुम्ही इतरांना काय संदेश द्याल. मी सगळ्यांना संदेश देतो ही 5 फुटाची जाळी ही 8 फुटाची बनवायची. 8 फुटाची बनवली. मार नाही जड नाही अशी अडकायची हातात. मग मोबाईल निघलो तडा 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 तडा. 12 सुद्धा देऊ शकतो नाही का आपण. यात 12 8 फुटाची असेल ना. 2 होलं पाडायची. मेमरी संपली याच्यातली. इथं 2 होलं पाडली. हात बाहेर काढायचा करा करा मार द्यायचं. उचलली का. उचललीच का. निघलाच गडी. आपण 8 फुटाच्या सरीत घुसायचं कस जाळीनी सरीत कडनीत फिरत नाही का. तुम्ही आता पाण्यावर कुठं होते. आज जातो बाहेर. ऐका ना तुम्ही पाण्यावरती कुठं होते. मी पांथ्या होतो. पाण्यावर पांथ्या होते. काय भरत होते. ऊस. ऊस भारी देता आली तुम्हाला. ऊस 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 झाली मका. हा हा हा. वाघ मकेत आणि मी ऊसात. मी नाही ऊसच्या कडाला होतो. वाघच गरबड. वाघ आहे ना. वाघ दारकाळी मला ना वज वज असा दुपकत आल्यावर नजर पाडला. स्मशानभूमी जवळ जवळ झाड होती. म्हणलं झाड गेलं तरी चालून पण जीव गेला नाही. झाड उद्या दुसरं वाढायचं नाही. मग मी काय केलं. झाडाची जाळी ओढली अडकवली. वाघ जवळ आला जेवण्यासाठी. जेवण्यासाठी पण मी काय कच्च्या गुरुचा केला नाही. तुम्हाला हे कसं सुचलं बरं. आपण सुचलं माहिती. जेवापेक्षा काय. जेवा आणल्या पाण्यात उडी मारून उडी मारली. सर चला मग पकडे पाहिजे.